यांनी मांडलेले मुद्दे एकदम रास्त आहेत की जर का एकदा सरकारचा उपक्रम म्हटलं की नफ्या तोट्याचा प्रश्नच येत नाही. सरकार या दृष्टीने एसटीकडे का पाहतं हा त्यांचा प्रश्न खरं तर सडेतोड आहे. राज्यामध्ये सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली. संपावर लवकरात लवकर तोडगा निघाला पाहिजे असं ते म्हणालेत. बहुतांश मागण्या मान्य केलेत. सरकार त्यांच्या बाबतीत संवेदनशील आहे. दरम्यान आंदोलनात राजकारण घुसलं असल्यानं कामगारांनी सुद्धा विचार करावा असा सल्लाही रोहित पवार यांनी दिला. दोन प्रकारच्या मागण्या आहेत. एक प्रकारची मागणी म्हणजे त्यांना जे दैनंदिन जीवनामध्ये जो पगार वेळेवर मिळावा, त्याच्यामध्ये काही वाढ असावी, काही तसं बघितलं बहुतांश मागण्या त्या मान्य केल्या आहेत. पण त्यांची जी दुसरी मागणी आहे त्याच्यामध्ये काही अडचणी आहेत, ती चर्चा केल्याशिवाय सुटू शकत नाही, त्याला वेळ लागू शकतो. तर त्यासाठी कुठंतरी या संघटनेने पुढाकार घ्यावा आणि आपण कुठेही म्हणजे त्या त्यांच्या बाबतीत आपण संवेदनशील आहोत, चर्चा करण्यासाठी तयार आहोत. आता कुटुंब असेल, मुलं असतील, तिथं असतं काम करणारे सर्व लोक आता तिथं आंदोलन करत आहेत. अतिशय त्यांना बघितल्यानंतर खरंच मन सुन्न होतं. आणि आता बातमी आहे सांगलीमधून. सांगलीमध्ये शिवसेना एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या विरोधात रस्त्यावर उतरले. शिवसैनिकांच्या संरक्षणात एसटीच्या बस डेपोच्या बाहेर काढण्यात आलेत. विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत आणि यामुळे शिवसेनेनं रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. सांगलीमधली आम्ही काही दृश्य दाखवणार आहोत आता तुम्हाला. सांगलीमधल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या आमदारावर सुद्धा निशाणा साधला. प्रवाशांना वेठीस धरून चालणार नाही असंही सांगली शिवसेनेचे नेते वारंवार सांगत होते. आपण ही दृश्य पाहतो आहोत. सांगलीमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. बहुतांश सगळ्या बस या आगारात थांबलेल्या आहेत. कर्मचाऱ्यांचा आगारातच ठिय्या सुरू आहे. तर दुसरीकडे सांगलीमध्ये सांगलीच्या नेत्यांनी संपाच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन केलं आणि एसटीची बस आगाराच्या बाहेर काढली. म्हणजे प्रवाशांना त्रास व्हायला आहे, महिलांना त्रास व्हायला आहे, विद्यार्थ्यांना शाळेला जायला त्रास व्हायला आहे आणि अशा वेळेला या सगळ्या नागरिकांची सोय व्हावी म्हणून आम्ही शिवसेना सांगली जिल्ह्याच्या वतीनं आमचे शहर प्रमुख महेंद्रभाऊ चंडाळे, आमचे युवासेनेचे कांबळे अधिक जिल्हाधिकारी, आमचे एसटी कामगार संघटनेचे प्रकाश हंकारे साहेब, सर्वच या ठिकाणी मतीनभाई काजी, हे सगळे मंडळी प्रवाशांच्या सोयीसाठी रस्त्यावर उतरलोय. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की कामगारांना आम्ही तुमच्या पाठीशी आहे, चुकीचं आंदोलन करू नका, संप बंद करा आणि ताबडतोब कामावर या. आज प्रवासी जर यायचे बंद झाले तर एसटी पुढं चालणार कशी? एसटी मोडीत काढून संप टिकणार नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून आम्ही प्रवाशांच्या सोयीसाठी, लोकांच्या हितासाठी या ठिकाणी आलो आहे. हिला जर कोण आडवं आलं तर त्याला आडवं करून त्या ठिकाणी पुढं जाऊ, एवढा इशारा या प्रसंगी देणार काय. या ठिकाणी आम्ही एसट्या चालू करणार आहे, बसेस चालू करणार आहे, त्यांना जे लागेल. आज बरेचसे एसटी कर्मचारी आज स्वयंस्फूर्तीनं यायला तयार आहेत, परंतु हे लोक भीती घालत आहेत. त्यांनाही मान्य आहे की आंदोलन कुठं भरकट चाललं आहे, हे आंदोलनाला दिशा राहिलेली नाही, त्याच्या मागण्याविषयी आमची सांगमत आहे. यासोबतच नमस्ते महाराष्ट्रमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक.